सहा सोनेरी पाने भाग एकवीस भारतीय बौद्धांचा पिढीजात सम्राट कनिष्क हा धर्माने बौद्ध वा वैदिक कोणीही असला तरी तो अभारतीय अशा कुशाण जातीचा परराष्ट्रीय आक्रमक होता आणि भारताच्या पश्चिमोत्तर भागावर त्याने बळाने राज्य स्थापिलेले होते त्याचे साम्राज्य हे भारतावर आलेले परचक्रच होते ते भारतीय राज्य नव्हते ह्यासाठी ते उलथून पाडून कुशाणांच्या राजकीय पारतंत्र्यात सापडलेल्या त्या भारतीय प्रांतांना स्वतंत्र करण्यासाठी भारतातील वैदिक धर्मीय राष्ट्रभक्त जनता शकांशी प्राणपणाने लढली तशीच कनिष्काशीही लढत होती परंतु भारतीय बौद्ध त्यावेळी काय करीत होते तर ते म्लेंछ शत्रू कुषाण सम्राटाला त्याने बौद्ध धर्म स्वीकारताच आपलाही सम्राट मानून आपली राजनिष्ठा त्याला विकून भारतीय राष्ट्राचा आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वैदिक धर्मीय वीर जनतेचा द्रोह करीत होते मागे मिनॅन्डर इत्यादी जे ग्रीक राजे बौद्ध झाले त्यांना मिळून भारतीय बौद्धांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सम्राट पुष्यमित्राच्या काळी मागे वर्णिल्याप्रमाणे जसा राष्ट्रद्रोह केला तसाच भारतीय बौद्धांनी ह्या कुशाणांच्या परचक्राचे संकट आले तेव्हाही स्वराष्ट्रद्रोह करण्यास मागे पुढे पाहिले नाही जर भारतीय बौद्धांनी मुलेंछ शकांचा करून आपले एखादे भारतीय बौद्ध राज्य स्थापन केले असते तर भारताला स्वतंत्र करण्याचे श्रेय त्या बौद्ध राजालाही वैदिक राजाप्रमाणेच मिळाले असते आणि वैदिक धर्मीय सम्राट पुष्यमित्र किंवा शालीवाहन यांच्याप्रमाणेच आम्ही त्या भारतीय बौद्ध गौरव केला असता परंतु भारतीय बौद्धात तसली राष्ट्रीय धमक कुठली असणार शककुशाणांशी त्यावेळेची भारतीय राष्ट्राभिमानी यौधेय शातवाहन इत्यादी गणराज्ये निराज्ये शे सव्वाशे वर्षे युद्धांवर युद्ध लढत असता ह्या भारतीय बौद्धांनी मुलेंछान विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी इकडची काडीही तिकडे केली नाही पण त्याचे म्लेंछ शत्रूतील प्रबळतम अशा कनिष्क सम्राटाने अर्धवटका होईना पण बौद्ध धर्म स्वीकारल्याची घोषणा करताच त्या परशत्रूला ही सारी बौद्ध जनता प्रेमपूर्वक आपण होऊन शरण गेली एखाद्या देवासारखा त्यांनी त्याचा उदोउदो केला ते मुलेंछ शक कुशाण राज्य चिरकाल टिकावे म्हणून बौद्ध विहारा विहारातून प्रार्थना केल्या अर्थात अशा भारतद्रोहाने भारतीय वैदिक जनतेत बौद्धांविषयी जी चीड उत्पन्न झाली तीमुळे सम्राट कनिष्कासारख्याचा पाठिंबा मिळाला असताही भारतात बौद्ध धर्मास सम्राट पुष्यमित्राच्या काळापासून लागलेली ओहोटी तशीच चालू राहिली यात काही आश्चर्य नाही सम्राट कनिष्काचा नातूच वैदिक धर्म स्वीकारतो त्यातही वर सांगितल्याप्रमाणे कनिष्काला तो चीनमध्ये लढत असता जेव्हा त्याच्याच सैन्यातील बंडखोरांनी ठार मारले तेव्हा तर त्या भारतीय बौद्धांची इतो भ्रष्टच हा म्हणजे धड इकडेही नाही तिकडेही नाही अशी दुर्दशा झाली कारण कनिष्का मागून त्याच्या राज्यावर बसलेला त्याचा पुत्र सम्राट हविष्क हा बौद्ध धर्माविषयी सापेक्षत उदासीन राहिला आणि हविष्काच्या मृत्यूनंतर कनिष्काचा नातू जो त्या शककुशाण राज्याचा अधिपती झाला त्याने तर चक्क समारंभपूर्वक बौद्ध धर्माचा परित्याग करून वैदिक धर्म स्वीकारला त्याने आपले नावसुद्धा पालटून सम्राट वासुदेव अशी शुद्ध संस्कृतनिष्ठ अभिधा म्हणजे नाव धारण केले शिवाची निनंदीची प्रतिमा असलेली आपल्या नावाची नाणी पाडली कनिष्क मरताच त्याच्या साम्राज्याचे तुकडे तुकडे उडतात सम्राट कनिष्काचा मृत्यू होताच त्याच्या भारतातील साम्राज्याच्या चिंधड्या उडाल्या कनिष्काचे भारतातील राज्य उत्तर भारतातही फारसे विस्तारू शकले नव्हते ते प्रबळ असे नव्हतेच नव्हते पंजाब माळवा सौराष्ट्र आपण आज ज्यास गुजरात असे म्हणतो तो गुजरात नि उत्तर कोकणची लहान पट्टी असा भारताचा जो पश्चिमोत्तर भाग पूर्वी शकांच्या हाती पडलेला होता तेवढ्यावरच काय ते आंध्राचे आधिपत्य जाऊन कनिष्काचे आधिपत्य प्रस्थापित झालेले होते आता कनिष्कानंतर ह्या भागात असलेली जी तीन चार राज्य होती ती कुषाणाचे आधिपत्य झुगारून देऊन पुन्हा स्वतंत्रपणे राज्य करू लागली शालिवाहन राजांनी ह्या कुषाणांच्या शतकव्यापी युद्धात साऱ्या दक्षिण भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखले होतेच आणि आता उत्तर पूर्व भारतातील कनिष्काचे नाममात्र आधिपत्य मानलेल्या लहान मोठ्या भारतीय राज्यांनीही ते आधिपत्य झुगारून देऊन आपापले स्वातंत्र्य संपादन केले ह्याच पूर्व भारतातील राज्यात पाटलीपुत्राचेही लहानसे राज्य त्या गडबडीत स्वतंत्र झाले पाटलीपुत्राचा मावळलेला सूर्य पुन्हा उगवला वरच्या ओळीत पाटलीपुत्राचे लहानसे राज्य असे म्हटले आहे कुणास वाटेल की पाटलीपुत्रास लहानसे चुकून म्हटले गेले असावे पण ते चुकून म्हटलेले नाही कारण ज्या पाटलीपुत्रातील सिंहासनावर सम्राट चंद्रगुप्त सम्राट अशोक सम्राट पुष्यमित्र असे सम्राट विराजमान होऊन गेले आणि आसे तू हिमाचल अशा भारतीय साम्राज्याचे नियंत्रण नेतृत्व शतकानुशतके जिथून केले गेले ते पाटलीपुत्राचे सिंहासन सूर्य जसा दिसता दिसता असतास जातो तसेच ह्या शककुषाणांच्या इसवी सणाच्या आरंभी आलेल्या प्रलयाचे काली दिसता दिसता झाले होते त्यापुढे शककुशाणांशी शे दीडशे वर्षे चाललेल्या भारतीयांच्या महायुद्धात पाटलीपुत्राचे किंवा मगधाचे स्वतंत्र असे अस्तित्वही कुठे भासमान झाले नाही कोणीतरी नि कुठला तरी नामधारी राजा तिथे पाटलीपुत्राच्या चार भिंतीत वसत असे वा नसे सन तीनशेच्या आसपास ह्याच पाटलीपुत्राच्या लहानशा राज्यावर लिच्छवी नावाच्या बुद्धापासून मगधात प्रख्यात असलेल्या गणराज्याची सत्ता स्थापिली गेली ह्या लिच्छवी गणाच्या प्रमुखाची मुलगी कुमारी देवी हिचे एका नामांकित सामंत घराण्यातील चंद्रगुप्त नावाच्या तरुणाने इसवी सन तीनशे आठ मध्ये पाणीग्रहण केले त्याच लिच्छवी गणाच्या पाठिंब्याने त्याने आसपासच्या प्रदेशावर स्वामित्व स्थापले आणि इसवी सन तीनशे वीस मध्ये त्याने पाटलीपुत्रात आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली ह्या चंद्रगुप्ताचा प्रख्यात सम्राट चंद्रगुप्त मौर्याशी नामसादृश्यामुळे कोणाचाही घोटाळा होऊ नये सम्राट चंद्रगुप्त हा मौर्यकुळाचा होता परंतु हा तरुण ने उदयोन्मुख चंद्रगुप्त गुप्तकुलातील होता त्याचा पराक्रम मात्र सम्राट चंद्रगुप्ताच्या कुळाला शोभेल असाच होता त्याने आपल्या दहा अकरा वर्षांच्या राजवटीत आपले ते पाटलीपुत्रातील लहानसे राज्य मगध प्रयाग अयोध्या हे प्रांत आपल्या राज्यास जोडून इतके वाढवले की त्यास महाराज ही अभिधा यथार्थपणे शोभावी मुलेंछ शकांच्या राजसत्तेचे उन्मूलन करून नि भारतीय साम्राज्य पदाची महत्वाकांक्षा धरणाऱ्या आपल्या समुद्रगुप्त नावाच्या मुलाचे हाती आपले राज्य सोपवून चंद्रगुप्त इसवी सन तीनशे तीस मध्ये मरण पावला हे गुप्त घराणे वैदिक धर्माचे नितांत अभिमानी असून श्री विष्णू ही त्यांची उपास्य देवता होती सम्राट समुद्रगुप्त राज्यावर येताच समुद्रगुप्ताने भारतात त्यावेळी उत्तरेत आणि दक्षिणेत जी अनेक निरनिराळी भारतीय राज्ये स्वतंत्रपणे पण फुटकळपणे नांदत होती त्यांना जिंकून मौर्यकालीन चंद्रगुप्त चाणक्याप्रमाणे प्रथमत एक प्रबळ भारतीय साम्राज्य आधिपत्य स्थापण्याचा आणि नंतर त्या बलाढ्य शक्तीच्या आधारे शककुशाणांच्या हाती भारताचा जो पश्चिमोत्तर प्रदेश अद्याप राहिला होता तो स्वतंत्र करण्यासाठी त्या म्लेंछांवर चालून जायचा संकल्प सोडला त्याप्रमाणे त्याने कामरूप म्हणजे आजचा आसाम समतट नेपाल इत्यादी पूर्वोत्तर सीमा राज्यांपासून विंध्य पर्वतापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला नंतर विंध्य ओलांडून पूर्व बाजूने सदलबल तो दक्षिणेत उतरला दक्षिणेकडील प्रमुख प्रमुख अशी बारा राज्य त्याने जिंकली कित्येक राजांना लढाईत पाडाव करून पकडून आणवल्यानंतर त्यांनी त्याचे आधिपत्य स्वीकारताच त्यांची राज्ये तो परत करिनी त्यांना सोडून घेई त्याच्या ह्या उत्तर दक्षिण दिग्विजयातील पराक्रमाविषयी यशाविषयी अनेक पाश्चिमात्य इतिहासलेखकांनीही धन्योद्गार काढले आहेत आणि त्यांच्यात प्रचलित असलेल्या भव्यतम उपमांपैकी एक उपमा देऊन समुद्रगुप्ताला द दे हिंदू नेपोलियन म्हणून मनपूर्वक गौरवले आहे इतक्या विस्तृत दिग्विजयानंतर समुद्रगुप्त पाटलीपुत्रास परत आला त्याने जिंकलेल्या ह्या नव्या भारतीय साम्राज्याची वैदिक धर्मानुसार घोषणा करण्यासाठी त्याने मोठ्या समारंभाने अश्वमेध यज्ञ केला ने तो सम्राट पदाचा अधिकारी झाला नंतर त्याने शककुषाणांवर स्वारी करण्याची जय्यत सिद्धता चालवली कुषाणांची अंतिम शरणागती सम्राट समुद्रगुप्ताच्या ह्या आगामी स्वारीची वार्ता ऐकताच वायव्य दिशेकडील गांधार इत्यादी भारतीय भागात कुशाणांची जी लहान सहान राज्ये जीव धरून राहिली होती त्यांनी आपण होऊन समुद्रगुप्ताचे अधिपत्य मान्य केले कुशाणांना त्यावेळी लोक कुश असेही म्हणत आपल्या शरणागतीचे प्रतीक म्हणून त्या कुशांनी आपापल्या दूताकर्वी सम्राट समुद्रगुप्तास अनेक पुरस्कारही नजरानेही धाडून दिले अशा प्रकारे दीड दोन शतकांच्या अव्याहत लढ्यानंतर भारतीय कृपाणाने शस्त्राने कुषाणांच्या भारतातील राज्यसत्तेचे मूळच शेवटी कापून टाकले कुशाणांचा प्रश्न येथेच निकालात निघाला परंतु मागे सांगितल्याप्रमाणे कनिष्काशी युद्ध चालू असता जे माळवा ते सिंध पर्यंतचे शकराजे आंध्रांचे आधिपत्य झुगारून देऊन स्वतंत्र म्हणून मिरवू लागले होते त्यांनी मात्र आपण होऊन शरणागतीचे बोलणे काढले नाही लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी प्रायोजक आचार्य जितेंद्रजी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे